कोल्हापूर जिल्ह्यातील पेरणोली येथे बेकायदा बेरपरवाना गावठ्या हातभट्टीचा दारू उतार करणाऱ्या अड्ड्यावर आजरा पोलिसांनी छापा टाकून दोघांना पकडले आहे त्यांच्याकडून हजारो रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की बाळू सुतार आणि तानाजी सासुलकर हे बंदी आदेश असतानाही सुतार हा खडक नावच्या शेतात आणि सासुलकर हा मोळ नावच्या शेतातील काजूच्या बागेत बेकायदा बिगर परवाना हातभट्टीची दारू तयार करत होते दरम्यान याची माहिती मिळताच आजरा पोलिसांनी दोन्ही ठिकाणी छापा टाकला येवळी रसायनासह तयार केलेली गावठी हातभट्टीची दारू आणि साहित्य असा दोघांकडे हजारो रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय सदरचा माल पोलिसांनी जप्त केला असून दोघांविरोधात आजरा पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास आजरा पोलीस स्टेशन करत आहे